उत्सव साजरा करतात। उत्तर आहे रौप्य महोत्सव। 50 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा करतात? आणि उत्तर आहे सुवर्ण महोत्सव। पुढचा प्रश्न, 60 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा करतात? उत्तर आहे हीरक महोत्सव। पुढचा प्रश्न, 75 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा करतात? उत्तर आहे अमृत महोत्सव। पुढचा प्रश्न, 100 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा करतात? उत्तर आहे शताब्दी महोत्सव। कुंभमेळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भरतो? उत्तर आहे नाशिक। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? उत्तर आहे गंगापूर नाशिक। पुढील प्रश्न, नाताळ हा सण कोणत्या धर्माचे लोक साजरा करतात? उत्तर आहे ख्रिश्चन। पुढील प्रश्न, मास्टर ब्लास्टर कोणत्या खेळाडूस म्हटले जाते? आणि उत्तर आहे सचिन तेंडुलकर। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील चादरीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे सोलापूर। पुढील प्रश्न, साने गुरुजींचे पूर्ण नाव काय? उत्तर आहे पांडुरंग सदाशिव माने। पुढील प्रश्न, आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वास्तू कोणी बांधली? उत्तर आहे शहाजहान। पुढील प्रश्न, फुलांचा राजा म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर आहे गुलाब। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? आणि उत्तर आहे 6। पुढील प्रश्न, प्रसिद्ध पंढरपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि उत्तर आहे सोलापूर। पुढील प्रश्न, भारतीय आरमाराचे जनक कोणास म्हटले जाते? उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजभाषा कोणती? उत्तर आहे मराठी। पुढील प्रश्न, महाराष्ट्राची राष्ट्रीय भाषा कोणती? उत्तर आहे हिंदी। पुढील प्रश्न आहे, 200 रुपयांच्या नोटांवर कशाचे चित्र आहे?
उत्तर आहे सांची स्तूप, मध्य प्रदेश। पुढील प्रश्न आहे, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे। प्रश्न पुढचा, खेड्याकडे चला अशी हाक कोणी दिली? उत्तर आहे महात्मा गांधी। पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? उत्तर आहे सरपंच। पुढील प्रश्न, सर्वात जास्त सरासरी आयुष्यमान असणारा प्राणी कोणता? उत्तर आहे कासव, 200 वर्ष। पुढील प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू। पुढील प्रश्न, संत ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे ज्ञानेश्वरी। पुढील प्रश्न, संत तुकाराम महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे तुकाराम गाथा। पुढील प्रश्न, समर्थ रामदास स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे दासबोध। पुढील प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे बुधभूषण। पुढील प्रश्न, लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे गीता रहस्य। पुढील प्रश्न, पृथ्वीवरील एकूण खंड किती आहेत? उत्तर आहे 7। पुढील प्रश्न, पृथ्वीवरील एकूण महासागर किती आहेत? उत्तर 5। पुढील प्रश्न, महेंद्रसिंग धोनी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि उत्तर आहे क्रिकेट। पुढील प्रश्न, PV सिंधू ही खेळाडू कोणता खेळ खेळते? उत्तर आहे बॅडमिंटन। पुढील प्रश्न, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण? उत्तर आहे दादासाहेब फाळके। पुढील प्रश्न, लीप वर्षात किती दिवस असतात? उत्तर आहे 366। पुढील प्रश्न, लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? उत्तर आहे 29। तेलबियांचा राजा कोणत्या पिकास म्हणतात? उत्तर आहे भुईमूग।